देसाईगंज तालुका किसानों की ओर से देसाईगंज ग्रामीण अभियंता के कार्यालय में आज शंकरपुर बोरदा चोप कोरेगांव के किसानों ने देसाईगंज ग्रामीण अभियंता का निवेदन दिया। किसानों की मांग है कि जब बीजेपी के महाराष्ट्र सरकार में विरोधी पक्ष में थी तब स्थानीय आमदार ने 24 घंटे बिजली किसानों को मिले ऐसा विरोध जताया था। आज बीजेपी को सरकार में है जिसमें उनका ही ऊर्जा मंत्री होने के बावजूद किसानों को बिजली 8 घंटे बड़ी मुश्किल से मिलती है, जबकि बाजू के विशोरा विट्टल गांव में 16 घंटे दी जाती है। किसानों की मांग है कि एक ही ट्रांसमीटर से बिजली सब किसानों को बिना भेदभाव के बिजली 24 घंटे मिले, जिससे आने वाले समय में वो अपनी फसलों को अच्छी से देखभाल कर सके और उत्पादन भी बढ़ा सके। वह 16 मार्च को आंदोलन करने की चेतावनी भी दी गई है। किसानों के साथ आरमोरी विधानसभा के सामाजिक कार्यकर्ता छगन भाऊ शेणमा के, पिंकू भाव ने, नंदू भाव नरोटे, नंदेश्वर मैडम, महेश भरने, नितिन राउत, चेतन बतवे, इनके नेतृत्व में ग्राम के किसान मौजूद थे। चैतनदास बालकदास चंदन बटवे, मुक्काम शंकरपूर, येथील मी शेतकरी आहे, शंकरपूर रहिवासी। आम्हाला शासनातर्फे 8 घंटेच फक्त लाईन मिळत आहे आणि आमच्या शंकरपूरला सबसिडी एकच असल्यामुळे त्याच्यामध्ये 3 फीटर आहेत, 3 फीटरपैकी 2 फीटरला 8 घंटेच लाईट मिळतो आणि एका फीटरला 16 घंटे भेटतो। याचं कारण काय आहे ना, आम्हाला त्याचं आम्हाला 24 घंटे लाईन मिळावं या उद्देशाने आम्ही शासन ऑफिसमध्ये ग्रामीण विभाग ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आणि आमच्या ह्या 3 दिवसामध्ये आमची समस्या पूर्तता झाली नाही तर आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास तयार आहोत। नमस्कार, मी शंकरपूर येथील महेश भरणे, शंकरपूर येथील शेतकरी आहे आणि माझ्या घर मोटार पंप आहे। मोटर पंप असल्या कारणाने पहिले आम्हाला 24 घंटे होते, 24 घंट्यानंतर 8 घंटे आली आणि आमच्या साईडचे कोरेगाव आहे त्यांना 16 घंटे आहे। तर 8 घंट्यामध्ये जे आम्हाला याच्या अगोदर 2 महिने अगोदर आम्हाला 12 घंटे दिले, 12 घंट्या दिल्यानंतर आम्ही जे जागा लावायची 2 एकर जागा लावल्यानंतर पुन्हा आता 8 घंट्यावर आली। 8 घंट्यावर आल्यानंतर आमचे एवढे शेत मेले की आता तिथून आपण ट्रॅक्टर चालवलो तरी चालवू शकतो, त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक ऑफिस आलो आहे आणि इलेक्ट्रिक ऑफिस आल्यानंतर आम्हाला जेलभरो आंदोलन होईल, जेल होईल तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही, आम्हाला 24 घंटे लाईन पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। आज MSCB ऑफिस देसाईगंज वडसा येथे शंकरपूर येथील आणि आसपासचे शेतकरी एक निवेदन घेऊन MSCB ऑफिसवर आलेले आहेत। खरीप हंगाम शेतकरी कर्जबाजारी झाले, कर्जसुद्धा फेडू शकत नाही म्हणून त्यांनी दुबार पेरणी केली आणि आता रब्बी हंगाम सुरू आहे। शासनानं फक्त 8 तास विद्युत पुरवठा सुरू केलेला आहे। यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी 24 तास वीज पुरवठा करावा म्हणून आंदोलन केलं होतं, विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभा बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। प्रत्येक क्षेत्रामध्ये बीजेपीचे आमदार रस्ता रोको आंदोलन करून आमचं जर सरकार आलं तर आम्ही 24 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करू अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं, परंतु आता फक्त 8 तास वीज पुरवठा करून शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार हे सरकार करत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना घेऊन 16 तारखेला आम्ही भव्य असं मोर्चा काढणार आहोत, आंदोलन करणार आहोत आणि जेलभरो आंदोलन करून आम्ही ह्या शासनाला दाखवून देऊ की हे सरकार शेतकरी विरोधी आहे, म्हणून आजचं हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे।